सचिन साळवे म्हणून एक पूरक उदाहरण देऊ का साहेब, उदाहरण आहे पुण्यामधलं, जयशंकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्याला विजय चौथाईवाले हजर होते. आता विजय चौथाईवाले हे मोदींच्या अत्यंत जवळच्या अंतर्गत गटातले भाजपच्या इंटरनॅशनल सेलचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आणि राम माधव बघायचे ती गोष्ट. हा अनेक वर्षाचे त्यांचे काय विश्वस्त म्हणावे असे आहेत. त्यांनी भाषणाची सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर होते आणि विजय चौथाईवाले म्हणाले उपमुख्यमंत्री आणि मग थांबले आणि म्हणाले की ज्यातला उप हा शब्द लवकरात लवकर गळेल तर आम्हाला आनंद होईल आणि त्याला टाळ्या पडले. उप जयशंकर उपस्थित असताना आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना माझ्या मते चौथाईवाल्यांनी असं बोलणं हे तिथे औचित्याला धरून नव्हतं राजकारण लक्षात घेतलं. पण भाजपच्या मनातली जी सल आहे जी संदीप प्रधान यांनी सांगितली ती तिथेही व्यासपीठावर त्यांच्यासारख्या वरिष्ठ वर्तुळातनं सुद्धा ती लपवता येत नाही यावरनं आपण अनेक गोष्टी समजून घेता येतील आपल्याला. इंटरेस्टिंग. हे कुठेतरी आणि त्यांच्याही लक्षात आलेलं असणार.